गब्बरचे आतापर्यंत काय विक्रमी किंमत काय झाली आहे? विक्रमी किंमत त्याला आली होती 13.5 लाख रुपये. बर, आमची काही इच्छा नव्हती विकायची. सुभाष तात्या मांगडे माहिती ना, सुंदरवाले, त्यांनी मागितला होता. आमची काही इच्छा नव्हती विकायची, त्यामुळे आम्ही काही किंमतच केली. मंडळी नमस्कार, तुम्ही बघू शकता आपल्या समोर दिसतोय तो माळ शिरसकरांचा गब्बर. तर आज पुरनवड्याच्या मैदानात आलेला आहे. आपण या गब्बर विषयी सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? विजय डोंबळे. बर, कुठून घेतलेला गब्बर हा? गब्बर घरचा. बर, तुमचं कोणतं गाव? हा शिरस. मालकाच काय नाव? मालकाच महादेव दडस. हा कुठल्या जातीचा बैल आहे? हा खिल्लार जातीचा. किवर खिल्लार धनगरी खिल्लार जातीचा बैल आहे. बर, काय सांगाल या बैलाविषयी काय विशेष? बैलाचं वैशिष्ट्य असं म्हणजे बैल खालनं थोडा कमी निघला तर शेजारच्या बैलाची गाडी वरट्याक होऊन देत नाही. बैल निकाला जेवढी गाडी पळेल शेजारची तेवढा बैल गाडी वाढणार. आतापर्यंत मोठ्या बैलांवर कोणता पॅरा झालेला आहे? हिंदकेसरी तेजी असेल. बर, अजून वजीर असेल मोठा. असे नामांकित बैलाबरोबर बैल पळालेला. बैल ज्यावेळेस सुटतो खाली सुट्ट्याचा टाइम त्याबद्दल काय सांगाल? कसा कसा सुट्टीचा टाइम? सुट्टीला बैल अतिशय शांत. बर, शेजारच्या बैलाला त्रास देणार नाही काय नाही. आणि बैल किती जरी हल्ला बैल इकडे तिकडे शेजारा झाला तरी बैल खिळ घेऊन जाणार ह्या बैला. बैला स्वभाव कसा आहे? बैला स्वभाव तसा रागीट आहे. बर, पण असं जो खाली घातल्या बैल शांत येणार एका माणसानं धरायचं काय. मुंबईत ही चांगल्या प्रकारे बिनजोड केली. मुंबईतून पळालाय का? हा मुंबईतून. अजून कोणत्या मोठ्या मैदानावर पळायला सांगायचं? सस्तेवाळीला, संसरला पळाला. म्हणजे आतापर्यंत 50 ओवर फायनल झालेत. परत बाढळीला पळाला. बरेच मुंबईमध्ये 4-5 लगातार बिनजोड केले ते. होय, रुस्तम बिस्तम सगळ्या टॉपच्या बैलात बैल पळाला. या व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून बैल आहेत का? आहेत ना अजून दोन. कोणकोणते? वासरू एक सरकार म्हणून एक आहे, एक थायमान म्हणून एक वासरू आहे. किती वर्षापासून? आता ही आमची तिसरी पिढी आहे. बर, म्हणजे अगोदर तुमच्याकडे मोठे मोठे बैल झाले? मोठी शेवाळ्याबादचा राजा असेल. राजा पण आपल्याकडे होता. बरं, संभाळा राजा आपल्याकडे होता. शेवाळ्याबांचा बारका सर्जिया आबांची बरीच बैल होती शेवाळ्याबांची. आणि ह्या बैलाची गाडी कंटिन्यू चिवा ड्रायव्हर म्हणतात. बर, ड्रायव्हर एकच? ड्रायव्हर कंटिन्यू चिवा ड्रायव्हर. आज कोण ड्रायव्हर आहे? आज कोण चिवा ड्रायव्हर? आज पैरा कोणाबर आहे? आज बांबोर्डीसोबत. बांबोर्डीचा सोन्या 4500 आहे. सोन्या म्हणून बैल. तुम्ही असता बैलगाड्या सोबत काय काय सांगाल या बैलाविषयी? बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे बैल आम्हाला म्हणजे नाराज करत नाही. कुठल्या मैदानावर गेलाय बिगर गोलाला झालाय असं नाही. आणि चिडाचिडीत निकाल नसतो, याचा सुट्टा निकाल असतो. कधी बाबा घासा घेस झाली म्हणून पंचाकडे आम्ही गेलोय, निकाल दे असलं कधी झालं नाही. जाईल तिथं बैलांना फरकानं अंतरानं हे केलेलं आहे. आणि बैल शेजारच्या बैलाला कधी अशी मान कमी पाडून बैल पळालेला नाही. प्रत्येक बैलाला मान लांबून बैल पळालेला नाही. मंडळी, आज गब्बर सोबत सोन्याचा पायरा आहे, तर सोन्याबद्दल थोडी माहिती घेऊ आपण. नमस्कार. नमस्कार, माझं नाव गणेश सरजे, मी राहणार कचरेवाडी. हा खोंड माझ्या मावस भावाचा बांबुर्डे यांचा, ज्ञानदेव वाघमोडे यांचा खोंड आहे. कसा आज पायरा जोडला? पैरा अगोदर 2-3 वेळा त्या बैला संघात सोन्यात आणून बघितला होता. त्या दोघांची गाडी खास पळती. 4 गाड्याच्या मध्ये 5-6 वेळा ताणला गब्बर संघ. तर सुट्ट्या निकालात रात्री गाडी चांगली पळती. दुसऱ्या बी 2-3 बैला संघ ताणला चांगला पळतोय. आणि आम्हाला खास बैल गब्बर वाटला म्हणून आज फायनल साठी त्याला निवडलं. किती वर्ष? 16-17 महिन्याचा आदत आहे. बर, आजपर्यंत किती मैदानावर गुलाल घेतलेलं काय? जास्त मैदान केले नाही. त्याचे एक विरकरवाडीला गब्बर संघ नेलता त्यावेळेस किती 13 महिन्याचा होतं वासरू. तर कडन पळून गट पास झालता, परत काय ताणली नाही त्यावेळेस. एकच फेरा पळलो, गट पास झाला नाही, आलो म्हणून परत ताणलीच नाही. वासरू बारक होतो ना आपलं. कसा बैल पळायला काय वैशिष्ट्य काय सांगाल? वैशिष्ट्य खालन प्रत्येक गाड्याला सुट्टाच निकाला जातो. मोर तशी गब्बर आणि सोन्या एकदम खास गाडी पळते. ही घरच्या गायचाच आहे. घरचाच आहे? हा, घरच्याच गायच. त्याला मागणी वगैरे आली का? मागणी दोघा तिघांनी मागितलं.
3 लाखापर्यंत मागते ते आता चालू.